ಭಾರತ ಟೆಸ್ಟ್ ಕ್ರಿಕೆಟ್ ತಂಡಕ್ಕೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವ ಡೆಲ್ಲಿ ವೇಗಿ ಪರ್ವಿಂದರ್ ಅವಾನ ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್ ನೊಂದಿಗೆ ತಮ್ಮ ಸಂತಸವನ್ನ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಪ್ರತಿನಿಧಿ ರವಿ ಎಸ್ ನಡೆಸಿರೋ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಮನದಾಳದ ಮಾತನ್ನ ಮನಬಿಚ್ಚಿ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ. ಟೀಮ್ ಇಂಡಿಯಾ ಟೆಸ್ಟ್ ಟೀಮ್ ಗೆ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುವಂತ ಪರ್ವಿಂದರ್ ಅವಾನ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಇದ್ದಾರೆ. ಬನ್ನಿ ಅವರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಖುಷಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳೋಣ. ಪರ್ವಿಂದರ್, ಕಭಿ ಆಪ್ನೆ ಸೋಚಾ ಥಾ ಕಿ ಆಪ್ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಹೋ ಜಾಯೆಂಗೆ? ಬಿಲ್ಕುಲ್ ಸೋಚಾ ಥಾ, ಜಬ್ ಸೇ ಮೈ ದಿಲ್ಲಿ ರಣಜಿ ಟ್ರೋಫಿ ಮೇ ಖೇಲ್ ರಹಾ ಹೂಂ और कई सालों से विकटें ले रहा हूं तो, और आईपीएल में भी विकटें ली हैं और इस साल भी, तो यही था कि मैं बॉल अच्छी, अपने ऊपर कॉन्फिडेंस आया कि बॉल मैं अच्छी डाल रहा हूं, बस अपनी परफॉर्मेंस करते जाओ, फल पे चिंता मत करो. फिर मैंने अपनी परफॉर्मेंस पे ध्यान रखा. अभी आप जहीर खान को रिप्लेस करें तो कितना प्रेशर होगा आपके ऊपर? नहीं, जैक भाई बहुत बड़े बॉलर हैं, बहुत अच्छे हैं, बस यही रहेगा कि मैं ज़्यादा अच्छी से अच्छी बॉल डालूँ. आप आईपीएल के लिए वहाँ क्लिक हुए, रणजी में क्लिक हो, तो आपको कैसा फीलिंग है? बहुत अच्छी फीलिंग है, क्योंकि हर किसी का सपना होता है कि अपनी कंट्री के लिए खेलना, तो यही है कि मेरा भी सपना था इंडिया के लिए खेलना. अभी आप सेलेक्ट हो गए, इस खुशी आप किसको डेडिकेट करना चाहेंगे? मैं अपने घर वालों को, और जिनके साथ मैं अपना समय टूरों पर, अपने दोस्तों को जो अपने साथ खेल रहे हैं क्रिकेट, दिल्ली टीम, तो सभी सीनियर्स, कोच, सभी को करना चाहूँगा. थैंक यू वेरी मच. थैंक यू मैन, बेस्ट ऑफ लक. थैंक यू. ಇದು ಪರ್ವಿಂದರ್ ಅವನ ಅವರ ಮಾತು. ಅವ್ರು ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ನಾನು ತುಂಬ ಒಳ್ಳೆ ಪರ್ಫಾರ್ಮೆನ್ಸ್ ನೀಡ್ತೀನಿ, ಯಾಕಂದರೆ ನನಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ, ಮತ್ತು ಜಹೀರ್ ಖಾನ್ ಅವ್ರನ್ನ ನಾನು ರಿಪ್ಲೇಸ್ ಮಾಡ್ತಿರೋದು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಕ್ಯಾಮ್ರಾ ಪರ್ಸನ್ ನಾಗರಾಜ್ ಜೊತೆ ರವಿ ಎಸ್, ಸುವರ್ಣ ನ್ಯೂಸ್.